पुण्याच्या तळेगाव दाभाडेतल्या माजी नगराध्यक्षाच्या हत्येप्रकरणी 3 आरोपींना 24 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. बंटी दाभाडे, खंडू पाचपिंड, संदीप पाचपिंड अशी या 3 आरोपींची नावं आहेत. तर आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला उद्या न्यायालयात हजर केलं जाईल. मात्र अजूनही मुख्य आरोपी श्याम दाभाडे हा फरार आहे. त्याला तात्काळ अटक करा, नाहीतर उपोषण सुरू करू, असा इशारा शेळकेंच्या कुटुंबियांनी दिलाय. दरम्यान पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सचिन शेळके हे रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमाराला कार्यालयाकडे निघालेले असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर आधी गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर धारदार शस्त्रानं वार केले आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. आमचा न्यायव्यवस्थेवरती आणि प्रशासनावरती, कायद्यावरती विश्वास आहे. आमच्या परिवाराला आणि भाऊला कायदा व्यवस्थेने आणि शासनाने योग्य तो न्याय द्यावा हीच आमच्या परिवाराकडनं आमची अपेक्षा आहे.